नमस्कार मित्रांनो, मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हा किडा घरामध्ये आढळत असेल तर तुमच्या घरावर बाधा केलेली आहे हे ओळखता येईल. आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं, बागडणे, सुखात राहणं, प्रगती करणे रुचत नाही, आवडत नाही. असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत, मात्र पाठीमागे काहीतरी करणी, बाधा, काळी जादू, तंत्रविद्या असे अनेक प्रकार करवतात की ज्यामुळे आपल्या घरात अचानक आजारपण वाढणं, लहान मुलं किरकिर करणं, आपला जो उद्योग व्यवसाय आहे त्यातून आपल्याला पैसे येतात तो पैशाचा स्रोत अचानक मंदावणे, पैसे अचानक कमी येऊ लागतात आणि कधीकधी तर ते पूर्ण बंद होऊन जातात. तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून जो काही पैसा कमावताय तो येणारा पैसा थांबतो. घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात. जे तुम्ही सुखामध्ये अगदी पती पत्नी असे आनंदाने एकमेकांसोबत राहत होता तुमच्यामध्ये विदुष्ट होऊ लागतात. लहान सहान कारणांमुळे तुम्ही भांडू लागतात, तुमचं घर मोडकळीस येतं, बर्बाद होऊ लागतं. आता हे सगळं काही अचानक होत नाही, या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात जे सांगतात की आपल्यावर, आपल्या घरांवर, घरातील लोकांवर, लहान मुलांवर कुणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो. आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे. त्यातील दोन संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले, हे जर तुम्हाला जाणू लागलं की हो कुणीतरी काहीतरी केलेलं आहे, तर अशा वेळी सावध व्हा. एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगते. हा उपाय अगदी लागलीस त्याच दिवशी, जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका. संकेत नंबर एक, आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भवरा असेल, ज्या घरा प्रकारे घरमाशी असते, मधमाशी असते किंवा गांधील माशी असते, त्या प्रकारे त्यांच्याहूनही मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा भुंगा असतो. त्याचा रंग चमकदार असतो, थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट असा हा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल, आपल्या घरामध्ये अंगणात नव्हते, अंगणात तुम्ही काही झाडं लावली, त्या झाडावरती बसू दे. आता तुमच्या घरामध्ये जर हा भवरा येत असेल तर लक्षात ठेवा, भवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल, ज्या ठिकाणी कुणी काही केलेलं असेल, बाधा असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक स्पंदने असतील, त्या ठिकाणी हा भवरा आकर्षित होतो. अन्यथा तो बागेमध्ये झाडांवर, फुलांवरती वगैरे तुम्हाला उडताना दिसून येईल. मात्र जर एखाद्या घरावरती, एखाद्या व्यक्तीवर जर काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भवरा 100% जातो. जर तो आसपास असेल तर त्या बाधा झालेल्या वास्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो. तुमच्या घरात जर भवरा आला तर सावध व्हा, थोडंसं निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये, घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये, वागण्यांमध्ये काही बदल होऊ लागलेले आहेत का. घरामध्ये जी संपत्ती जे धन येतं होतं त्या धन येण्याच्या स्रोतांमध्ये किंवा घन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेली नाही ना मित्रांनो. तुम्हाला 100% दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरात उत्पन्न होत आहे. त्याचवेळी जर आपण सावध झालात तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकता. संकेत नंबर दोन, जास्वंदीचे फूल आणि त्यांचे अनेक रंगाचे जास्वंद तुम्हाला दिसून येईल. पांढऱ्या रंगाची जी जास्वंदी आहे, सफेद रंगाचा जास्वंदाचं रोपटं आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये, अंगणांमध्ये, हॉलमध्ये किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा. 24 तास त्याला आपल्या घरामध्ये असू द्या, त्याला पाणी वगैरे द्या. जर हे पांढऱ्या जास्वंदीचे रोपटं 24 तासांच्या आत सुकलं, पाणी देऊनसुद्धा, सूर्यप्रकाश मिळूनसुद्धा जर ते सुकलं, तर लक्षात ठेवा जास्वंदीचे हे पांढऱ्या रंगाचं रोपटं असतं. ज्या ज्यावेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात, काहीतरी नकारात्मक शक्ती कुणीतरी आपल्यावरती काही करू लागतं, त्या वास्तूमध्ये ते रोपटं तग धरू शकत नाही.
आणि तिसरी गोष्ट, जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असेल की अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर त्याचा प्रयत्न असेल, तर आपल्या घरासमोर असणारी तुळशीकडे जरा पहा. तुम्ही पाणी घालताय, रोज पूजा करताय, तरीसुद्धा जर ती सुकू लागलेली असेल, ती जर सुकत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसांपासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे. खूप मोठा संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे संकेत देत असते. आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल. या ठिकाणी तीन उपाय सांगत आहे, तिन्हीच्या तिन्ही उपाय आपण करायचे आहेत. पहिली गोष्ट, आपल्या कुलदेवीला आपण शरण जा. आपली जी कुलदैवत आहे, कुलदेवी आहे, ते माहिती करून घ्या, त्यांना शरण जा, त्यांच्याकडे ग्रहाने मांडा, प्रार्थना करा. दुसरी गोष्ट, तुमचे जे गुरु असतील किंवा तुम्ही ज्या देवावरती श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्या देवाला ग्रहाने घाला. आणि तिसरी गोष्ट आपण स्वतः ती करायची आहे. मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल, ही पिवळी मोहरी साधारण मुठभर किंवा दोन मुठ घ्यावी. एखाद्या मातीच्या पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर एक मिळतो, हा शुद्ध कापूर मानला जातो. जर नसेल उपलब्ध, तुम्हाला तात्काळ करायचं आहे, तर अगदी साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालतो, मात्र भीमसेनी कापूर सर्वश्रेष्ठ आहे. कापूर घ्यायचा आहे, मोहरी घ्यायची आहे, दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करा. समप्रमाणात मोहरी आणि कापूर घ्यायचे आहे आणि त्यांना आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचं आहे. तर जाळणार कधी? जेव्हा हा भवरा तुमच्या घरामध्ये येईल किंवा हे रुपटं सुकून गेलेलं तुम्हाला दिसून येईल, तेव्हा हा उपाय आपल्या घरामध्ये सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करा. कापूर मोहरी जाळायचा आहे, त्याने पेट घेतल्यानंतर ते जे ज्वाला आहेत ती विझवायची, जेणेकरून धूर बाहेर पडेल आणि धूर हा आपल्या संपूर्ण घरामध्ये, संपूर्ण प्रत्येक कानाकोपऱ्यांमध्ये, स्टोरेज रूम आहे तिथे सुद्धा, आल्या टॉयलेट आहे, बाथरूममध्ये, घरातला प्रत्येक कोपरा कुठे काय कुणी करून ठेवलेला असेल काही सांगता येत नाही. लोक पाण्याच्या माध्यमातून, अगदी कोण कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात आणि म्हणून एकही कोपरा न सोडता संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असतील या त्या बाल्कनीमध्ये हा धूर आपण फिरवायचा आहे. हा उपाय भवरा येतात तेव्हाही करा, रोपटं सुकलत होतं तेव्हाही करा आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय रिपीट करा. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचं घर हे पूर्वीसारखे सुखी, संपन्न, समाधानी बनलेलं आहे, पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे, तोपर्यंत दर अमावस्येला हा उपाय आपण रिपीट करा. हे जळणारे आपल्या आसपासच असतात, अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात, नखे असतात, आपले जी वस्त्र असतात, या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.